बारामती तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे, परंतु मतदान पेट्या आजच मतदार केंद्रावरती नेल्या जाणार आहेत। त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी निवडणूक अधिकारी जे आहेत ते पेटा घेण्याचं काम करतायत, वाटपाचं काम सध्या सुरू आहे। बारामती तालुक्यातील एकूण 31 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ग्रामपंचायत बारामती तालुक्यातली ही काटेवाडी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये ग्रामपंचायतीची उद्या निवडणूक होणार आहे, उद्या मतदान होणार आहे। याच्या विरोधात अजित पवारांच्या विरोधात भाजपनं पॅनल टाकलेलं आहे। राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप जरी एकत्र असलं तरी बारामतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी झालेला आहे। आम्ही ही ग्रामपंचायत जिंकू असा विश्वास भाजपनं व्यक्त केला आहे। तर तिकडे इंदापूर तालुक्यामध्ये एकूण 6 ग्रामपंचायतीच्या निवडणूक ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे। त्यातली सगळ्यात महत्त्वाची ग्रामपंचायत मांडली जाते ती बावडा। बावडा हे गाव माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं आहे। यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं जे आहे ती लढत होणार आहे। त्यामुळं राज्यात जरी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र असली, अजित पवार गट एकत्र असली, तरी बारामती आणि इंदापूरमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट अशीच लढाई होणार आहे। तर दौंडमध्ये एकूण 11 ग्रामपंचायती होता, त्यातल्या 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, त्याच्यामुळं आता 9 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे। तर पुरंदरमध्ये एकूण 15 ग्रामपंचायती होता, त्यातल्या 3 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यामुळं आता 12 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे। खरं तर इंदापूर आणि बारामतीचा विचार केला तर अजित पवार असतील किंवा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यामुळं कोण बाजी मारतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन चेतन सहजैनी बघत एबीपी माझा बारामती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।